महाविकास आघाडीच्या विरोधात आणि निषेधात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीनं 15 सप्टेंबरला आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वर्धा येथे निदर्शने आंदोलन करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला आणि नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्यात. राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे, नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर ही वेळ आली आहे असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. तर यावेळी हे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे, राजू बकाणे, भाजपा प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश खासदार रामदास तडस, आमदार डॉक्टर पंकजराव भोयर, संजय गाते, प्रदेश महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, तसंच सुरेश नागपुरे, अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा वर्धा जिल्हा, तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती, समिती सभापती आणि या सर्वांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलंय. आज ओबीसी संदर्भात आंदोलन आपण पुकारलेलं आहे काय? संपूर्ण देशभरात ओबीसीला 52% आरक्षण आहे. ओबीसी 52% आहे आणि 52% ओबीसीला त्या त्या राज्यात त्या त्या धर्तीवर आरक्षण आहे. महाराष्ट्रात मात्र ओबीसीचं राजकीय आरक्षण हे महाराष्ट्र सरकारच्या अलगर्जीपणामुळे म्हणा किंवा त्यांना मनातून ओबीसीला आरक्षणच द्यायचं नाही. जर त्यांना ओबीसीला आरक्षण द्यायचं असतं तर सुप्रीम कोर्टामध्ये जे इम्प्रूव्हमेंट डाटा जो मागितला होता तो दिला पाहिजे नव्हता. आजपर्यंत त्यांनी दिला नाही आणि म्हणूनच ओबीसीचं राजकीय नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समितीचा असो, ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण आज गेलं आहे. याचं कारण महाराष्ट्र सरकार आहे. या महाराष्ट्र सरकारमध्ये 3 पक्षाचं सरकार असल्यामुळं एकाचा पायपोस एकामध्ये नाही आहे आणि म्हणूनच या ओबीसीवर सातत्याने अन्याय होत आहे. जोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा संघर्ष चालूच राहील असं आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करत आहे. राज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तोंडावर असताना संपूर्ण राज्यात ओबीसीचं आरक्षण हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि याचा निषेध करण्याकरता आज वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे महाविकास आघाडीचं जे सरकार राज्यामध्ये आहे त्यांनी जो इम्पेरिकल डाटा हा न्यायालयामध्ये सादर करायला पाहिजे होता याच्यामध्ये पूर्णपणे अकार्यक्षमता दाखविलेली आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये ओबीसींचं हे राजकीय नुकसान ह्या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसते. याचाच निषेध करण्याकरता आज वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या मार्फत हे आंदोलन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यामध्ये ठाकरे सरकारने ओबीसींवर जो अन्याय केलेला आहे त्यांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यामध्ये ठाकरे सरकार संपूर्णतः अपयशी ठरलं आणि त्यांच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे आणि ओबीसी विरोधी धोरणांमुळे आज ओबीसी राजकीय आरक्षणापासून वंचित राहिलेले आहे आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं की ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय किंवा ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेणार नाही त्या ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि आज महाराष्ट्रातल्या 5-6 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यामुळे ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही आणि यामुळे आज संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 1000 ठिकाणी आंदोलनाचं निदर्शनाचं हे आयोजन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आलेलं आहे आणि आमची मागणी आहे की ताबडतोब ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल करावं आणि ते दिल्याशिवाय ह्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ह्या होऊ नयेत ही आमची मुख्य मागणी आहे. आम्ही अशा प्रकारचं निवेदन माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवत आहे. आम्ही सरकारवर धोरणं आमचं निदर्शनं करून धरणे आंदोलन करून आणि
जास्तीत जास्त आम्ही आमच्यातर्फे तरी ओबीसींना जास्तीत जास्त जागा देऊन उमेदवारी देऊन याचा आम्ही भरपाई करण्याचा प्रयत्न करू, परंतु सर्व राज्यामध्ये हे ओबीसींचं आरक्षण येईल यासाठी आमचा संघर्ष हा सतत चालू राहील. सोलापूरच्या पीओपी मटेरियल विक्री क्षेत्रात गेल्या 10 वर्षापासून असलेलं विश्वसनीय नाव चौधरी प्लास्टर्स. आमच्या इथे पीओपी प्लास्टरसाठी लागणारे जिप्सम लाईन बोर्ड, पीओपी शीट, पीओपी बोर्ड, बॉटम पट्टी, एल आदी पीओपी डेकोरेटिव्ह फिटिंग साहित्य मिळेल. आपल्या स्वप्नातील बंगला, फ्लॅट, ऑफिस, शोरूम, घराला सजवण्यासाठी वापरा वर्ल्ड क्लास 1 आर जिप्सम पावडर, जिप्सम लाईन बोर्ड यांसारखे हाय क्वालिटीज मटेरियल. आपल्या घरात राहून घ्या 5 स्टार हॉटेल रूम मध्ये राहण्याचा आनंद. नामांकित वर्ल्ड क्लास 1 आर जिप्सम पावडर, पीओपी शीट, पीओपी बोर्ड, जिप्सम लाईन बोर्ड आणि फिटिंग साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण चौधरी प्लास्टर्स. आमचा पत्ता चौधरी प्लास्टर्स अपोजिट मुलतानी बेकरी, होटगी रोड, सोलापूर. संपर्क इकबाल चौधरी 98-90-35-20-37, अजीत चौधरी 93-70-40-22-09.